नमस्कार विद्यार्थियों, सदगुरु गाड़गे महाराज कॉलेज कराड़ जुनियर विभाग सौ स्वाती पाटिल मैडम मराठी विषयाच अध्यापन करीत आहे। विद्यार्थियों, आज आपण इयत्ता 11वी पाठ्यपुस्तकातील व्याकरणातील तिसरा पाठ वाक्य संश्लेषण याची माहिती पाहणार आहोत। विद्यार्थ्यांनो, आपण बोलत असतो, अनेक वाक्य उच्चारत असतो, परंतु हे जे वाक्य असतं हे वाक्य अनेक अक्षर म्हणजेच अर्थपूर्ण अक्षर यांचा समूह म्हणजेच शब्द तयार होतो। आणि या अक्षरांच्या समूहाला जर अर्थ प्राप्त झाला तरच त्याला शब्द म्हटलं जातं। अनेक अर्थपूर्ण शब्दांच्या समूहाला वाक्य म्हटलं जातं किंवा पुऱ्या अर्थाचे बोलणे म्हणजे वाक्य होय। याच वाक्याचे आपल्याला प्रकार पाहिजे आहेत। त्यामध्ये प्रकार पाहत असताना पहिला प्रकार जो आहे तो म्हणजे वाक्याच्या अर्थावरून पडणारे प्रकार। यामध्ये विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य, होकारार्थी वाक्य आणि नकारार्थी वाक्य असे अर्थावरून वाक्याचे प्रकार पडतात। दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे क्रियापदाच्या रूपावरून वाक्याचे प्रकार पडतात। यामध्ये स्वार्थी वाक्य, अज्ञार्थी वाक्य, विद्यार्थी वाक्य आणि संकेतार्थी वाक्य असे क्रियापदाच्या रूपावरून वाक्याचे प्रकार पडतात। मुलांनो, आज आपणाला अभ्यासायचे जे वाक्याचे प्रकार आहेत ते म्हणजे वाक्याच्या रचनेवरून पडणारे। बघूया आपण वाक्याचे प्रकार। रचनेवरून पडणार। यामध्ये पहिल्या वाक्याचा प्रकार आहे केवल वाक्य। दुसरं आहे मिश्र वाक्य। तिसरा आहे संयुक्त वाक्य। संयुक्त वाक्य वाक्याचे प्रकार जे रचनेवरून पडतात त्यातला आपल्याला अभ्यासायचे तीन वाक्य। एक आहे केवल वाक्य, दुसरा आहे मिश्र वाक्य, तिसरा आहे संयुक्त वाक्य। आता सुरुवातीला आपण पाहायचं आहे केवल वाक्य। एक आकडा केवल वाक्य। केवल वाक्य पाहत असताना मुलांनो, यामध्ये जर याची व्याख्या करायची असेल तर आपल्याला लक्षात येते ज्या वाक्यात एकच उद्देश एकच विधेय असते त्यास केवल वाक्य किंवा शुद्ध वाक्य असं म्हटलं जातं। ज्या वाक्यात एकच उद्देश व एकच विधेय असत एकच विधेय असते त्यास केवल वाक्य किंवा शुद्ध वाक्य असं म्हणतात। शुद्ध वाक्य
पगाता केवल व्याख्याची जर आपल्याला व्याख्या पाहिजे असेल तर आपल्या लक्षात येतं की ज्या वाक्यात एकच उद्देश आहे आणि एकच विधेय आहे, एकच उद्देश आणि एकच विधेय आहे, त्यास केवल वाक्य किंवा शुद्ध वाक्य म्हणतात. आता तुम्ही म्हणाल उद्देश आणि विधेय काय, तर ते आपण आधी पाहूया. उद्देश म्हणजे या ठिकाणी सांगितलेलं आहे की ज्याच्या विषयी सांगायचे त्याला उद्देश म्हणतात. ज्याच्या विषयी सांगायचे त्याला उद्देश म्हणतात. ज्याच्या विषयी सांगायचं आहे त्याला उद्देश म्हटलं जातं आणि विधेय म्हणजे उद्देशाविषयी जे बोलले जाते विधेय. उद्देशाविषयी जे बोलले जाते त्यास विधेय म्हणतात. विधेय म्हणतात. उदाहरणार्थ आपण घेऊया म्हणजे आपल्या लक्षात येईल. उदाहरणार्थ आविष्कार पुस्तक वाचतो. आविष्कार पुस्तक वाचतो. मुलांनो या ठिकाणी आधी उद्देश आणि नंतर विधेय शोधायचं आहे. ज्याच्या विषयी सांगायचे त्याला उद्देश म्हणतात. आता उदाहरण आहे आविष्कार पुस्तक वाचतो. इथं ज्याच्या विषयी कोणाविषयी सांगायचे आहे तर आविष्कार विषयी सांगायचे आहे. म्हणून तिथं काय सांगितलं आहे म्हटलं होतं तर उद्देश. हा काय आहे उद्देश. आणि उद्देशाविषयी जे बोलले जाते त्यास विधेय म्हणतात. आता उद्देशाविषयी काय बोललेलं आहे तर वाचतो. उद्देशाविषयी काय सांगितलेलं आहे वाचतो. म्हणून वाचतो हे काय झालं विधेय. बघा उदाहरण दिलेलं आहे आविष्कार पुस्तक वाचतो. यामध्ये उद्देश काय सांगितलंय ज्याच्या विषयी सांगायचे आहे त्याला उद्देश म्हणतात. आता कुणाविषयी सांगितलं आविष्कार विषयी सांगितलं म्हणून आविष्कार उद्देश झाला. आणि उद्देशाविषयी जे बोलले जाते त्यास विधेय म्हणतात. मग काय बोलले आहे आविष्कार विषयी तर वाचतो. म्हणून हे विधेय झालेलं आहे. आणि ज्या वाक्यामध्ये एकच उद्देश आणि एकच विधेय असतं त्याला केवल वाक्य असं म्हटलं जातं. आता याच बरोबर आपणाला विद्यार्थ्यांनो उद्देश विस्तार आणि विधेय विस्तार करायचा आहे. त्यासाठी उदाहरण पाहूया आपण. उदाहरण एक पाहूया म्हणजे त्या ठिकाणी उद्देश ज्याच्या विषयी सांगायचे आहे त्याच्याबद्दल जर अधिक माहिती सांगितली असेल तर त्याला उद्देश विस्तार म्हटला जातो. आणि विधेय म्हणजे उद्देशाविषयी जे बोलले जाते त्याच्याबद्दल जर जास्त माहिती सांगितली असेल तर विधेय विस्तार असं म्हटलं जातं. आता या ठिकाणी आपण एक उदाहरण पाहूया आणि उद्देश विधेय उद्देश विस्तार आणि विधेय विस्तार पाहिजे आहे. वाक्य आहे
त्याचा धाकटा मुलगा उदाहरणार्थ त्याचा धाकटा मुलगा त्याचा धाकटा मुलगा आज क्रिकेटच्या सामन्यात चांगला खेळला। आज क्रिकेटच्या सामन्यात चांगला खेळला। बघाता त्याचा धाकटा मुलगा आज क्रिकेटच्या सामन्यात चांगला खेळला। आधी आपल्याला पाहिजे आहे या ठिकाणी उद्देश, त्या ठिकाणी कोणाविषयी बोललेला आहे, ज्याच्याविषयी सांगायचे, कोणाविषयी, तर आज धाकटा मुलगा मुलाविषयी सांगायचा। म्हणून इथं आलेला आहे मुलगा हा उद्देश, मुलगा उद्देश, आणि उद्देशाविषयी जे बोलले जाते त्यास विधेय म्हणतात। मुलगा काय आहे? खेळला। हे झालं विधेय, हे झालं विधेय। आता बघा या वाक्यामध्ये मुलगा उद्देश मिळाला, विधेय खेळला मिळाला। आता उद्देशाविषयी अधिक माहिती सांगितल्या, कुठल्या शब्दाने सांगितलेले आहे उद्देशाविषयी? त्याचा धाकटा मुलगा, त्याचा धाकटा मुलगा उद्देश विस्तार, उद्देश विस्तार त्याला म्हटलं जातं, उद्देशाचा विस्तार। परत खेळला, पण आज क्रिकेटच्या सामन्यात चांगला, हा झाला विधेय विस्तार। बघा आता हा झाला विधेयाबद्दल माहिती जास्त आलेली आहे, विधेय विस्तार। बघा मुला मुलगा हा उद्देश आलेला आहे, आणि मुलाविषयी अधिक माहिती काय आहे? त्याचा धाकटा, म्हणून तो आला उद्देश विस्तार। आणि विधेय आहे खेळला, खेळल्याबद्दल जास्त माहिती कशातून आलेली आहे? ज्या शब्दातून? आज क्रिकेटच्या सामन्यात चांगला, त्यामुळं हा झाला विधेय विस्तार। अशा तऱ्हेने आणखीन एक उदाहरण आपण पाहूया। दुसरं उदाहरण आहे आमच्या शाळेतील, ते पहिलं पहिलं, आता दुसरं पाहूया। आमच्या शाळेतील मुले रोज मैदानात खेळतात, मुले रोज मैदानात खेळतात। आता सांगा विद्यार्थ्यांनो, या वाक्यामध्ये ज्याच्याविषयी माहिती सांगायचे, कोणाविषयी? मुलाविषयी। हे झालं या ठिकाणी उद्देश, मुलगा मुले, हे झालं उद्देश। आणि उद्देशाविषयी काय सांगितलेलं आहे माहिती? खेळता, हे झालं विधेय, हे झालं विधेय। आता या ठिकाणी उद्देश हा मुले हे आहे, त्याच्याविषयी आणखीन काय माहिती सांगितलेली आहे? कोणत्या शब्दातून आलेले आहे? आमच्या शाळेतील, हा झाला उद्देश विस्तार। आणि रोज मैदानात हे विधेयाविषयी माहिती सांगणारे शब्द आहेत, रोज मैदानात, म्हणून इथं झाला विधेय विस्तार। अशा तऱ्हेने विद्यार्थ्यांनो वाक्याचे प्रकार आपण रचनेवरून पाहत असताना
पहिला प्रकार जो आहे केवल वाक्य, यामध्ये एकच उद्देश असतो, एकच विधेय असतो, त्या उद्देशाचा विस्तार करणारे शब्द असतात त्यात उद्देश विस्तार म्हटलं जातं, विधेयचा विस्तार करणारे शब्द आहे त्याला विधेय विस्तार, माहिती देणारे शब्द असतात त्याला विधेय विस्तार म्हटलं जातं, आणि त्याप्रमाणे आपण दोन उदाहरणं पाहिले. आता तुम्हाला अभ्यासासाठी एक दोन तीन वाक्य देते, ती तुम्ही काय करायची आहे सोडवायची, ह्या पद्धतीनं आहे. पहिलं वाक्य आहे मुले बागेत खेळतात, मुले बागेत खेळतात. दुसरे वाक्य आहे झाशीची राणी लक्ष्मीबाई, झाशीची राणी लक्ष्मीबाई अतिशय शूर होत्या, अतिशय शूर होत्या, अतिशय शूर होत्या. त्यानंतर आशाने चित्र काढून ते रंगवले, आशाने चित्र काढून ते रंगवले, रंगवले. त्यानंतर उद्या लवकर उठून मी काम करे, उद्या उद्या लवकर उठून मी काम करे, उठून मी काम करे, काम करे. व्यायाम शरीरास आवश्यक आहे, पाच व्यायाम शरीरास आवश्यक आहे. ही स्वाध्यायासाठी अभ्यासासाठी दिलेली ही पाच वाक्य आहेत. हा काय करायचा आहे, घरी अभ्यास करायचा आहे. आता आपल्याला दुसरा प्रकार विद्यार्थ्यांना पाहायचा आहे मिश्र वाक्य, मिश्र वाक्य. आता मिश्र वाक्याची व्याख्या पाहत असताना आपल्या लक्षात येतं, एक प्रधान वाक्य, एक प्रधान वाक्य एक प्रधान वाक्य व एक किंवा अधिक, व एक किंवा अधिक एक किंवा अधिक गौण वाक्य गौण वाक्य गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययानी गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययानी जोडले जाते त्यास, जोडू जे जोडून जे संमिश्र वाक्य तयार होते,
संमिश्र वाक्य तयार होते। त्यास मिश्र वाक्य म्हणतात। त्यास मिश्र वाक्य म्हणतात। विद्यार्थ्यांनो लक्षात घ्यायचं आहे मिश्र वाक्य। मिश्र वाक्याची व्याख्या पाहत असताना एक प्रधान वाक्य असतं आणि एक किंवा अधिक त्या वाक्यामध्ये गौण वाक्य असतात आणि ती कशाने जोडलेली असतात तर गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडलेली असतात। त्याला काय म्हटलं जातं? मिश्र वाक्य। आता विद्यार्थ्यांनो गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय कुठले आहे ती बघायच्या। गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय। विद्यार्थ्यांनो ही उभयान्वयी अव्यय लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे। पहिलं आहे की म्हणून। की म्हणून म्हणजे जर तर जेव्हा तेव्हा कारण सबब त्याचबरोबर जेथे तेथे जेथे तेथे गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय कुठले आहे की म्हणून म्हणजे जर तर जेव्हा तेव्हा कारण सबब आणि जेथे तेथे। आता आपल्याला याचं उदाहरण पाहायचं आहे, समजून घ्यायचं आहे। उदाहरणार्थ उदाहरणार्थ या ठिकाणी जर मी अभ्यास केला तर पास होईल। विद्यार्थ्यांनो पास होईल हे स्वतंत्र वाक्य आहे। हे स्वतंत्र वाक्य आहे आणि मी अभ्यास केला हे गौण वाक्य आहे। गौण वाक्य आहे। ते कोणत्या गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडले? जर आणि तर या उभयान्वयी अव्ययाने जोडलेलं आहे। तर दुसरे एक वाक्य आपण पाहूया। एक झालं, दोन, जे चकाकते ते सोने नसते। बघा का ह्यातलं स्वतंत्र वाक्य आहे सोने नसते। स्वतंत्र वाक्य आणि चकाकते हे आहे गौण वाक्य। ते कोणत्या गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडले? जे ते। अशा तऱ्हेनं आपण मिश्र वाक्य म्हणजे काय, त्याचबरोबर गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय आणि त्याची उदाहरणं या ठिकाणी मिश्र वाक्याची पाहिलेली आहेत। आपल्याला या ठिकाणी याची वैशिष्ट्ये सांगताना पहिलं वैशिष्ट्य आहे एक प्रधान वाक्य। मिश्र वाक्यामध्ये एक वाक्य कसं असतं? प्रधान किंवा स्वतंत्र असतं। दुसरी गोष्ट सांगितले एक किंवा अनेक गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने ते जोडलेलं असतं। आणि तिसरी गोष्ट सांगितलेली आहे जे वाक्य स्वतंत्र असतं ते अर्थाच्या दृष्टीनं स्वतंत्र असतं, ते गौण वाक्य असतं, ते स्वतंत्र वाक्यावरती अवलंबून असतं। याची दोन तीन उदाहरणं आपण पाहूया या ठिकाणी स्वयं अध्ययनासाठी।
तिथे ए आणि दुसरे वाक्य आहे पहिला नंबर आला की मी पेढे वाटे पहिला नंबर आला की पेढे मी सर्वांना पेढे वाटे तिसरे वाक्य आहे मी शाळेत जाणार नाही कारण मला बरे नाही मी शाळेत जाणार नाही कारण मला बरे नाही मला बरे नाही बघा घ्यायचा पहिल्या वाक्यात जर तर गौणत्व सूचक उभयन्वयी आहे आलेला आहे दुसऱ्या वाक्यात की हे आलेलं आहे आणि तिसऱ्या वाक्यामध्ये कारण हे गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय आलेला आहे. विद्यार्थ्यांनो आज आपण वाक्य इयत्ता अकरावीच्या पाठ्यपुस्तकातील व्याकरणातील तिसरा टॉपिक जो आहे वाक्य संश्लेषण यातील रचनेवरून वाक्याच्या रचनेवरून पडणारी जी तीन प्रकार आहेत केवल वाक्य मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य त्यातील केवल वाक्य आणि मिश्र वाक्य यांच्या व्याख्या उदाहरणं पाहिलेली आहेत. धन्यवाद.